लोकसभा निवडणूक 2024 करिता महाराष्ट्र राज्यामध्ये 5 टप्प्यांमध्ये 48 लोकसभा क्षेत्रांमध्ये निवडणूक घेतली जाणार आहे. या निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना मतदानाच्या दिवशी आपला हक्क बजावता येणार आहे. मात्र ST कर्मचारी अहोरात्र कार्यरत असल्याने बऱ्याचदा अनेक कर्मचाऱ्यांना मतदान करता येत नाही. याच पार्श्वभूमीवर ST महामंडळाकडून ST कर्मचाऱ्यांना मतदानासाठी कामाच्या वेळेत सवलत तसेच कार्यालयीन कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीची लगबग देशभरात सुरू आहे. अशातच अधिकाधिक नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात येत आहे. परंतु अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्या नागरिकांना बऱ्याचदा आपल्या अहोरात्र नोकरीमुळे मतदानाचा हक्क बजावण्यात अडचणी येतात. यामध्ये ST कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे. 24 तास कार्यरत असणाऱ्या ST कर्मचाऱ्यांना आपल्या कामामुळे मूळ मतदार संघात अनेकदा मतदानाचा हक्क बजावता येत नाही. ही बाब लक्षात घेत ST महामंडळाने लोकसभा मतदार संघाकरिता मतदानासाठी ST मध्यवर्ती कार्यालय, मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था आणि विभागीय कार्यालयातील प्रशासकीय कर्मचाऱ्यांना सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. तर ST चालक वाहक यांना त्यांच्या कामाच्या वेळेत सवलत देण्याचा निर्णय ST महामंडळाकडून घेण्यात आला आहे. यामध्ये संबंधित मतदान केंद्र व ST आगार यामधील अंतर, तेथे पोहोचण्यास लागणारा वेळ इत्यादी बाबी लक्षात घेऊन ST कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी कामाच्या तासात सूट देण्यात यावी असे महामंडळाकडून आगार व्यवस्थापकांना सांगण्यात आले आहे. दरम्यान मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी, पुणे, नागपूर व औरंगाबाद व सर्व ST विभागीय कार्यशाळा येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी मध्यान्होत्तर अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. ST महामंडळाच्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांवर कार्यरत असलेले चालक, वाहक इत्यादी ST कर्मचारी कामगिरीवर असताना मतदानाच्या दिवशी आपल्या मतदार संघापासून दूर असल्यामुळे ते मतदानाच्या संवैधानिक कर्तव्यापासून वंचित राहू नयेत म्हणून या कर्मचाऱ्यांकरिता डाक मतदान किंवा इतर पर्यायी व्यवस्था उपलब्ध करण्याबाबत आपल्या स्तरावरून निवडणूक अधिकारी यांच्याशी संपर्क करून आवश्यक ती कार्यवाही करावी अशा सूचना महामंडळाकडून देण्यात आल्या आहे. या संदर्भात विभागीय नियंत्रक निलेश बेलसरे यांनी माहिती दिली आहे. लोकसभा निवडणूक 2024 अनुषंगाने जी 26 तारखेला अमरावती जिल्ह्यामध्ये लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे, त्यात ST महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकरिता सुलभ मतदान व्हावे या दृष्टिकोनातून मध्यवर्ती कार्यालय मुंबई यांनी नुकतंच 10 एप्रिल रोजी परिपत्रक 27/22 प्रसारित केलेलं आहे आणि त्यामध्ये ST महामंडळाच्या जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांचे मतदान व्हावे या दृष्टीने काही सूचना दिलेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने आमचे जे डिव्हिजन ऑफिसेस आहेत त्याला या दिवशी सुट्टी आहे. त्याचप्रमाणे जे आमचं वर्कशॉप आहे या वर्कशॉपला सुद्धा अर्धा दिवस सुट्टी मतदानासाठी देण्यात आलेली आहे. जे कर्मचारी कामावर आहेत त्यांना मतदान करता यावं यासाठी आमचं जे जुनं परिपत्रक आहे त्यानुसार मतदानापासूनचे अंतर गृहीत धरून त्यांना आपल्या कामकाजामध्ये तेवढी सूट देण्यात येईल. त्याचप्रमाणे या दिवशी जे आमचे चालक वाहक लांब पल्ला अतिलांब पल्ल्याच्या कामगिरीवर राहणार त्यांच्यासाठी पोस्टल बॅलेटची सुद्धा व्यवस्था करण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. जास्तीत जास्त ST कर्मचाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावून आपली सामाजिक जबाबदारी निभवावी ही विनंती विभाग नियंत्रक या नात्याने मी करीत आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.